आकाशवाणी नागपूर आपल्याला ठळक बातम्या देत आहे भारतात लस विकसित करण्याच्या प्रगतीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी व्यक्तिशः लक्ष आहेत पुण्यातील जेनोवा बायोफार्मा बायोलॉजिकल ई आणि हैदराबादमधील डॉक्टर रेड्डीज इथं सुरू असलेल्या स्वदेशी लस विकसनाच्या प्रगतीचा त्यांनी आज आभासी आढावा घेतला नियामक प्रक्रिया आणि संबंधित सूचना आणि कल्पना कंपन्यांनी आपल्यासमोर मांडाव्या असं पंतप्रधानांनी सांगितलं लस आणि तिची उपयुक्तता वाहतूक शीतसाखळी अशा संबंधित विषयांबाबत सर्वसामान्य लोकांना सोप्या भाषेत माहिती देण्यासाठी जास्त प्रयत्न करावेत अशी सूचनाही पंतप्रधानांनी केली देशभरात काल अडतीस हजार सातशे बहात्तर नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली यामुळे देशातल्या एकूण कोरोनाबाधितांची संख्या चौऱ्याण्णव लाख एकतीस हजारांच्या पुढे गेली आहे काल देशभरातले पंचेचाळीस हजार तीनशे तेहतीस रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले याबरोबरच देशातला कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचा दर वाढून त्र्याण्णव पूर्णांक एक्क्याऐंशी शतांश टक्क्यांवर पोचला आह नागपुरात आज आतापर्यंत एकोणऐंशी व्यक्तींचे अहवाल कोरोना बाधित असल्याचं आढळून आलं आहे एकूण बाधितांचा आकडा एक लाख अकरा हजार छप्पन्न इतका झाला तर पाच हजार सत्तावन्न सक्रिय रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहे एक लाख दोन हजार आठशे पंचेचाळीस व्यक्ती आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहे तर तीन हजार रुग्ण दगावले आहे विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघासाठी उद्या मतदान घेतलं जाणार कोविड कोविडविषयक नियमांचं पालन येणाऱ्या मतदारांनी करण्याचं आवाहन नागपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी केलं आहे ज्येष्ठ समाजसेवक दिवंगत बाबा आमटे यांची नात आणि महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर शीतल आमटे यांनी आज आत्महत्या केली चंद्रपूर जिल्ह्यात आनंदवन इथं त्यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे डॉक्टर शीतल यांना तातडीनं वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं समाजाच्या सर्वच स्तरातून या घटनेबद्दल दुःख व्यक्त होत आहे देशातल्या सर्व रेल्वे स्थानकांवर प्लास्टिक कपऐवजी मातीच्या भांड्यातून चहाची विक्री केली जाईल अशी माहिती मंत्री पियुष गोयल यांनी काल दिली प्लास्टिकमुक्त भारत अभियानाअंतर्गत एक पाऊल आहे असं म्हणाले विदेशात द्राक्ष निर्यात करण्यासाठी फलोत्पादन विभागाच्या वतीनं केलेल्या बागांच्या नोंदणीत नाशिक जिल्हा आघाडीवर आहे यासाठी आपेळाच्या ग्रेटनेट प्रणाली अंतर्गत दोन हजार वीस दोन हजार एकवीस या वर्षासाठी राज्यात एकूण चौदा हजार सातशे तेहतीस बागांची नोंदणी झाली आहे यात नाशिकमधल्या सर्वाधिक बारा हजार नऊशे त्र्याण्णव बागांचा समावेश आहे हात स्वच्छ धुणे मास्क लावणे आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणे या त्रिसूत्रीचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार